यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन केलं आहे. सांगली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण जनतेने मी आणि इतर सुरक्षित राहीन अशी भावना मनात बाळगावी. कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व लोकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरातच थांबून जनता कर्फ्यू यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी केलं आहे. दरम्यान जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या शनिवारी 348 पोहोचली. त्यापैकी 7 जण विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ चौधरी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना गर्दीची स्थळं बंद करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या जाणार आहेत, त्यासाठी जनतेनेही सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जनता कर्फ्यू हे अत्यंत महत्वाचं पाऊल असून गर्दीच्या ठिकाणी जाण्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या संसर्गाला यामुळे आपण अटकाव करू शकतो. सर्व सांगली जिल्हावासियांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या शहराच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी एक दिवस घराबाहेर न पडून जनता कर्फ्यू यशस्वी करावा. अनेक व्यापारी संघटना आणि अन्य आस्थापनांच्या संघटनांनी उत्स्फूर्तपणे पुढील 3 ते 4 दिवस आपापल्या आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यांनी सामाजिक जाणीवेतून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. जनता कर्फ्यूमधील आपल्या सर्वांचा सहभाग हा येणाऱ्या काळात कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी फार महत्वाचं पाऊल ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सांगली शहरातील विनापरवाना खाद्य व्यवसाय आणि हातगाड्या विक्रेत्यांवर आयुक्तांनी कारवाई केली तर डीमार्टमध्ये गर्दी वाढत असल्याने डीमार्ट बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. शनिवार आठवडा बाजारात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र नागरिकांनी बाजारात आणि मारुती रोडवर भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील वाहतूक कमी असल्याने अनेक रस्ते शनिवारी ओस पडल्याचं चित्र होतं. कोरोना व्हायरसमुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे राज्य शासनाने अनेक शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण अद्याप तरी आढळून आलेला नाही, तरी देखील प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. शहरातील मोठे मॉल, थिएटर, जिम, पानपट्ट्या, खाद्य विक्रीचे हातगाडे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी मुख्य बाजारपेठेत आठवडा बाजार भरतो. या बाजारात केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तरी देखील काही व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा इशारा देताच त्यांनी गाशा गुंडाळला. शहरातील अनेक दुकाने शनिवारी देखील बंद होती, त्यामुळे शनिवारी गर्दी कमी दिसून आली. मात्र सकाळी मारुती रोड आणि आठवडा बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर मात्र अनेक रस्ते ओस पडल्याचं चित्र होतं. तर काही खाद्य विक्रेते आणि हातगाडे व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय सुरू केला होता, त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई केली. मिरज तालुक्यातील धामणीमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. चाकू, दगड आणि काठीचा वापर करून 2 गटात राडा झाला. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. रोहन परशुराम सूर्यवंशी आणि कार्तिकेश दीपक सूर्यवंशी, नगरसेवक मनोज सरग, रावधूत पाटील आणि त्याच्यासोबत असलेल्या 8 ते 10 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तर कार्तिकेश दीपक सूर्यवंशी आणि रोहन परशुराम सूर्यवंशी, प्रथमेश एकनाथ सूर्यवंशी आणि इतर चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. दोघांच्याही फिर्यादावरून नगरसेवक मनोज सरगरसह 15 ते 17 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दामणी येथे साध्या पद्धतीने उरूस सुरू असल्याने रोडवर वाहतुकीची कोंडी होत होती. ही कोंडी सोडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रोहन सूर्यवंशी रस्त्यावरती थांबून होता. त्याचवेळी नगरसेवक मनोज सरगर आणि त्यांचे मित्र धामणीकडे निघाले होते. याचवेळी मनोज सरगर आणि रोहन सूर्यवंशी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी कार्तिकेश सूर्यवंशी आणि रोहन याला आपल्या घरी रात्री 10 च्या सुमारास बोलवून घेतलं. चर्चा होत असताना वाद पुन्हा चिघळला. कार्तिकेश सूर्यवंशी याने रागात रोहन याच्या डोक्यात दगड मारला. अवधूत पाटील याने त्याच्या हातातील चाकूने रोहन याच्या उजव्या हातावर वार केला. मनोज सरगर याने रोहनच्या डोक्यात दगड मारले. त्यांच्यासोबत असणाऱ्या 8 ते 10 जणांनी रोहन यास लाथाबुक्क्याने मारहाण केल्याबद्दल रोहन सूर्यवंशी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान कार्तिकेश सूर्यवंशी यांच्या घराकडे रात्री 10 च्या सुमारास येऊन रोहन सूर्यवंशी आणि राहुल सूर्यवंशी यांनी कार्तिकेशच्या डोक्यात दगडाने मारलं. प्रथमेश एकनाथ सूर्यवंशीसह चौघांनी मिळून कार्तिक यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असं कार्तिकेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. रोहन सूर्यवंशी आणि कार्तिकेश सूर्यवंशी हे दोघे चुलत भाऊ असून त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दोघांच्याही फिर्यादीवरून नगरसेवक मनोज सरगरसह 15 ते 17 जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विटा बस स्थानकावर आज शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कोरोना विषाणूची प्राथमिक लक्षणे दिसलेला एक संशयित रुग्ण सापडल्याने विट्यात एकच खळबळ उडाली आहे. हा संशयित रुग्ण दुबई, कोलकाता, केरळ, मुंबई मार्गे विट्याला आला होता. त्याचा तब्बल 2 तास विटा बस स्टँड परिसरात वावर होता. त्या संशयितास पुढील चाचण्या आणि तपासण्या करण्यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्ड येथे हलवण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत विटेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान या संशयित रुग्णाचा वावर असलेली ठिकाणी विटा पालिकेच्या आरोग्य विभागाने सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. आज शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यामुळे त्या संशयित रुग्णाला खोकल्याचा, सर्दीचा आणि श्वसनाचा त्रास होत आहे. अंगात तापही असल्याचं सांगण्यात आलं. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी आरोग्य खात्याला संपर्क साधला. पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक बसस्थानकात पोहोचले. तरी त्याला संशयित रुग्णास एका ठिकाणी एका रूममध्ये स्थानबंध करण्यात आलं होतं आणि अँब्युलन्स मागून त्यातून त्याची सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये रवानगी केली. दरम्यान त्या संशयित रुग्णाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो दुबई येथून 7 दिवसांपूर्वी कोलकात्याला आला होता. तेथून तो केरळ मार्गे मुंबईला निघाला आणि त्यानंतर नायगाव येथे नातेवाईकांकडे थांबून काल रात्री तो खाजगी गाडीने विट्याकडे आला. खानापूर तालुक्यातील गोरेवाडी हे त्याचं गाव आहे. कोरोना व्हायरस प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणारा मेसेज फेसबुकवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून मिरज तालुक्यातील आणि कवठेमंगळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलगरे येथील दोघांविरुद्ध शनिवारी कवठेमंगळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या आरोपावरून सलगरे येथील एका तरुणास अटक केली आहे. तर यातील एक आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कवठेमंगळ पोलिसांनी सचिन संभाजी निंबाळकर या सातडीने अटक केली आहे. तर आरोपी गजानन पाटील हा फरारी आहे. पोलिसांनी या दोघां आरोपींविरुद्ध आपत्कालीन कायदा कलमानुसार गुन्हा नोंद केलाय. 20 मार्च रोजी यातील आरोपी गजानन पाटील याने तयार केलेली कोरोनावर देवी देवता काय करीत आहेत म्हणणाऱ्या निळडुकरांनो, कोरोना गाढव आणि कुत्र्याचे मांस खाणाऱ्या नीच बौद्ध राष्ट्र चीन मधून आला आहे, अशा आशयाची पोस्ट आरोपी नंबर 2 सचिन संभाजी निंबाळकर राहणार सलगरे यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली आहे. त्यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, तर बौद्ध धर्माचा अपमान केलाय अशी फिर्याद नवीन कुमार भास्कर कांबळे यांनी कवठेमंगळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले. कोरोनाविषयी कोणतीही अफवा पसरवू नये असा शासनाचा आदेश असताना आरोपींनी अफवा पसरवली आहे. पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात तातडीने कारवाई केली. या आरोपावरून कवठेमंगळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी कवठेमंगळ पोलिसांनी निंबाळकर यास अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर करत आहेत. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर केदारवाडी या नियवलेवाडीच्या दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत कार चालिका रेश्मा अशोक किदानफाय आणि खुशाल शेट्टी हे दोघे गंभीर जखमी झालेत. अपघातात कारचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही धडक इतकी जोरात होती की गाडीतील एअर बॅग फुटल्या होत्या. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की केदारवाडी आणि येवलेवाडीच्या दरम्यान देसाई मळ्याजवळ शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारने कार चालिका सौर रेश्मा अशोक इदानफाय या कोल्हापूरकडे जात होत्या. यावेळी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना अचानक पुढे असलेल्या महामार्गावरून कोल्हापूरकडे ऊसाची मळी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत कार चालिका रेश्मा अशोक इदानफाय व खुशाल शेट्टी हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील ग्रामस्थ आणि कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कारमधून बाहेर काढलं. हायवे हेल्पलाईन अँब्युलन्समधून इस्लामपूर येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. हा अपघात रस्त्याच्या मध्येच झाल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी सेवा रस्त्याचा उपयोग करून वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलीस हवालदार राजेंद्र जाधव करत आहेत. कारचे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अपघाताची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. उद्या रविवार भारत संचारबंदी जाहीर केल्याने ग्रामीण भागातील मुंबई पुणे आदी शहरांमध्ये स्थायिक असलेले रहिवासी आपल्या मूळ गावी येत असल्याने आज दिवसभर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी ती अंमलात आणून महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापार बंद ठेवावा आणि नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. प्रथम मी सुरक्षित, माझ्यामुळे समाज सुरक्षित ही भावना लक्षात घेऊन सर्वांनी रोगाला प्रतिबंध घालावे असं आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलं आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की कोरोनाची जगातील प्रसाराची सद्यस्थिती पाहता संपूर्ण जग चिंताग्रस्त झालंय. याचा धोका आपल्या देशाला, राज्य आणि त्यामधील छोट्या मोठ्या शहरांना तसेच गावांना निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी जनतेला आवाहन केले. सध्या तरी कोरोना विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही, परंतु कोरोना विषाणूपासून होणाऱ्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबवणे होय. हे संक्रमण थांबवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मांडलेली जनता कर्फ्यू ही संकल्पना 100% अंमलात आणावी असं आवाहन आयुक्तांनी केलं.
रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या घरातच राहून या कोरोना विषाणूच्या संभाव्य संक्रमणाला पर्यायाने धोक्याला रोखूया. प्रथम मी सुरक्षित, माझ्यामुळे समाज सुरक्षित ही भावना घेऊन रविवारचा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आयुक्तांनी केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या प्रशासनाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर 4 ठिकाणी नाकाबंदी केली. राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांची पेठ नाक्यावर दिवसभरात 1000 वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना कोणता आजार नाही ना, परदेशातून प्रवास करून परतले आहेत का, हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का दाखवा अशी विचारपूस करण्यात आली. सांगली जिल्हा पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या तर्फे पेठ नाका, कडेगाव, अंकली, नागजफाटा येथे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली. पेठ नाका येथून जाणाऱ्या सर्व वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये कोणी रुग्ण आहेत काय याची चाचपणी केली आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणारे प्रवासी पेठ नाका मार्गे प्रवास करू शकतात यासाठी पेठ नाका येथे खबरदारी घेतली गेली. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक परिवहन अधिकारी शंभूराजे पवार, आरोग्य सहायक एस जी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चेकपोस्टवरील वाहने तपासली. इस्लामपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनातील प्रवाशांची चौकशी केली गेली. संशयास्पद वाटणाऱ्या प्रवाशांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या. होम क्वारंटाईन आहेत पण प्रवासी करत आहेत याची दक्षता घेतली गेली. प्रशासनाने केलेल्या आव्हानाला इस्लामपूर शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत बंद पाळला. काही ठिकाणी दुकाने उघडी दिसल्यावर मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी रस्त्यावर उतरून दुकान चालकांना सज्जड दम भरला. कोरोनापासून सुरक्षितता म्हणून बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य रस्ते आणि उपनगरातील गल्लीबोळातही स्मशान शांतता होती. एखाद दुसरी चारचाकी, काही दुचाकी रस्त्यावर दिसत होत्या आणि मेडिकल स्टोअर्स काही प्रमाणात वातावरणात जिवंतपणा टिकून होते. कोरोनाने सगळीकडेच दहशत निर्माण केले. काही प्रमाणात बाजारपेठेत लोकांची गर्दी दिसत होती, ती देखील घाबरत होती. अमुक या देशातून आलाय, तमुक बाहेरून येऊनही उघड फिरत आहे अशी कुजबूज सुरू होती. मोठ्या शहरातील वृत्त सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून येते, त्यामुळे इस्लामपूर शहर आणि ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले. यात्रा, जत्रा, आठवडी बाजार 4 दिवसांपासून बंद झालेत, पण अन्य उद्योग व्यवसाय सुरूच होते, त्यामुळे थोडीफार गर्दी दिसत होती. प्रशासनाने शुक्रवारी नगरपालिकेत पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक यांची बैठक घेऊन शनिवार रविवार संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांनी सायंकाळी किराणा आणि आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तासभर गर्दी केली. शनिवारी पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारची सकाळ शटर न उघडताच झाली. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यवहार बंद असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचा लोंढा नसल्याचं सर्वत्र शांतता होती. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नाने महापालिकेकडून पहिले हँडवॉश स्टेशन सुरू करण्यात आले. सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर हे पहिले हँडवॉश स्टेशन सुरू करण्यात आले. सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे त्याचा संसर्ग नागरिकांना होऊ नये यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे पहिले हँडवॉश स्टेशन सुरू केले. बस स्थानकाच्या समोरच नागरिकांसाठी आजपासून हे हँडवॉश स्टेशन सुरू झालं असून या हँडवॉश स्टेशनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या हँडवॉश स्टेशनला भेट देऊन नागरिकांना या हँडवॉश स्टेशनचा वापर करण्याचं आणि कोरोना विषाणूपासून दूर करण्याचं आवाहन केलं. यावेळी वैभव वाघमारे आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.